एकही नाही, कारण मी घेतलेली साडी तिला आवडत नाही. आणि 24 मेची एक साडी मी स्वतः विकत घेतो, जी तिने आजपर्यंत कधी बदलली नाही. की मैत्रिणीला साडी मात्र काय होत करा, आपण घेतलेली आवडती, बायकोला घेतलेली आवडत नाही. केवढ्याला आणले या विषयावर ना जे भांडण आली तेव्हापासून मी कानाला खडा लावला. सरकारनामाच्या वेबसाईट वरती तुम्ही जशा वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या बातम्या बघता, तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, पुणेकर नेते आज इथे आलेले आहेत. अर्थात सरकारनामाच्या प्रांगणामध्ये आणि उत्सवनामा सजलेला आहे. दिवाळी आहे, दिवाळी म्हटल्यानंतर आपण पहिल्यांदा काय करतो तर खरेदी करतो, आणि दुसऱ्यांदा काय करतो तर आपल्या जवळचे जे लोक आहेत, आपले जे आप्त आहेत त्यांना भेटतो. आणि तसाच एक उत्सव आज सरकारनामामध्ये होतोय. माझ्यासोबत हे पुण्यातल्या विविध राजकीय पक्षांचे नेते आहेत, प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. आपण जरा त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. पण आज बोलत असताना आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकारणावर बोलणार नाहीये, तर साड्यांवर बोलणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न असेल की पुरुष हे सगळे साड्यांवर काय बोलणार, पण हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला तयार असणारे सगळे राजकारणात मुरलेले आहेत. त्यामुळे मला आता खरा इंटरेस्ट आहे की काय बोलणार आहे, किती वहिनींना साड्या घेऊन देता किंवा किती त्यामध्ये इंटरेस्ट आहे. एकही नाही, कारण मी घेतलेली साडी तिला आवडत नाही. बर, त्यामुळे आपण घेऊन जायचं, साडी द्यायची आणि ती म्हणायची हे काय, त्यापेक्षा तिची स्वतंत्रपणे ती साडी खरेदी करते, माझे ड्रेस पण तीच खरेदी करते. पूर्णपणे शरण आहे काय बाबा? पूर्ण 100% सगळ्याच बाबतीत 100% शरण आहे. आणि इथे जर कोणी असं म्हणत असेल आम्ही नाही, ते खोटं बोलत आहे. बघा त्यांचा दावा आहे. नाही, 38 वर्ष झाली लग्नाला, आणि त्यातल्या बरोबर 30 वर्ष 24 मेला मी स्वतः जातो लक्ष्मी रोडला किंवा आता पल्लोडमध्ये, आणि 24 मेची एक साडी मी स्वतः विकत घेतो, जी तिने आजपर्यंत कधी बदलली नाही. माझ्या चॉईसवर तिला पूर्ण विश्वास आहे, तिला ती आवडते. तिला कोणती साडी आवडते मला चांगलं माहिती, कोणता कलर तिच्या अंगावर जसतो हे मला माहिती आहे. आणि ती मला चॉईस विचारत असते, आणि माझी चॉईसची साडी ती आजपर्यंत तिने कधी चेंज करून नाही आणली, ह्याच्यावरनं तरी मला खात्री. सरप्राईज वगैरे देता का साडी? तीच अपेक्षा आहे. 24 मेला तो माझा, मी स्वतः जाऊन शॉपिंग करणार, एकटा करणार, तिला घेऊन जात नाही. स्वतः जातो, पल्लोड मध्ये असेल, पूर्वी दुसरे कजरीमध्ये जात होतो, साडी घेऊन तिला ती गिफ्ट असते, बाकीचं वेगळं. काय सांगाल, कारण साडी हा असा विषय आहे की बायको चिडली रुसली तरीही साडीवरती काम भागू शकतं. कधी केलंय का असं? काय सांगतोय ते ऐका. लग्न झाल्यापासून कधी आम्ही साडी आणाय गेलो नाही. मुळात मी घेतलेली साडी म्हणजे नेमकं ती कसली आणली, काय आणली, साहेब म्हणले त्याप्रमाणे वाद होतात. त्यापेक्षा त्यांनी साडी आणणं आणि त्यांनी खरेदी करणं, आणि आम्ही साडी किती जरी आणण्याचा प्रयत्न केला की मग ते कसे मागे चर्चा, कसली पुरींकड चर्चा, कसली साडी आणली, काय आणली, त्यापेक्षा त्या साड्या आणतात. आणि नाही नाही, पैसे त्यांना असतात की बाबा खरेदी करायची, आता दिवाळी मध्ये साडी घेणार होता नाही, तर मी म्हणलं बघू नाही का, पण आता ते साडी घेतील. पण एक सांगायला काय हरकत नाही की मैत्रिणीला साडी मात्र काय होत त्याला, आपण घेतलेली आवडती, बायकोला घेतलेली आवडत नाही. इतक्या जाहीरपणे भूमिका मांडणारे मला वाटतं पहिलेच नेते असतील. काय सांगाल, किती साड्या घेतलेल्या आहे आणि स्वतःच्या मनात आवडलेल्या मनसे किती साड्या घेतल्यात? साड्या भरपूर घेतल्यात, परंतु आपण घेतलेली साडी तिला आवडत नाही. तिच्या बरोबर जायचं, ती जी साडी घेणार आपण एका स्टूलवरती बसायचं, ही माझी पहिल्यापासूनची परिस्थिती आहे. आता पण ती साड्या घेत असेल तर मी इकडे, कारण की ती साड्या घेत असेल, तिची चॉईस वेगळी आहे, मग तिच्या चॉईसमध्ये आपण पडायचं नसतं. कारण आपण घेतलेली साडी, खरं तर अरविंद भाऊ नशीबवान आहेत की त्यांनी घेतलेली साडी वहिनी चेंज करत नाही, परंतु आमच्या साड्या आमच्या मिसेसला पटणार नाही. त्यांच्या वेगळ्या साड्या असतात, त्यांना जे घ्यायचं आम्ही घेऊन देत असतो. कार्ड तुमचं नेतात का, अशी काही लूट होते का? नाही, माझं कार्ड असतं, कधी तिचं कार्ड असतं, त्याच्यामुळे कार्डचा काही प्रश्न नाही, ते करत असते. हे सगळ्यांशी आपण गप्पा मारतोय, किती साड्या घेऊन देणं होतं आणि किती लूट होते? मी पहिल्यांदाच इथं आलोय प्रदर्शनाला. हे जे केसकर किंवा हे माझे मित्र बोलले ती वस्तुस्थिती, कारण माझा स्वतःचा अनुभव, मी रामेश्वरला गेलतो,
त्यावेळेला प्रकाश ढेरेंसोबत गेलतो माजी आमदार, आणि मी तिथून दोन तीन साड्या घेतल्या. त्यातलं काही आपल्याला गंध नसताना त्यांच्या आग्रह खातर घेतल्या. त्या साड्या घेतल्यानंतर मी घरी आल्यानंतर मिसेस म्हणली, अहो एक साड्या कुठून आणल्या? म्हणलं रामेश्वरवरना, खास तुझ्यासाठी. मी म्हणली केवढ्याला आणल्या? ते केवढ्याला आणल्या याच्या विषयावरनं जे भांडण आली तेव्हापासून मी कानाला खडा लावला. पण नक्की या प्रदर्शनात मी माझ्या मुलीला आणि मिसेसला हे इथं जे आहे आपण लावलेले स्टॉल हे नक्की खरेदीसाठी पाठवल. एवढं काय अनुभव आहे मुळामध्ये? आम्ही खूप फिरलो भारतामध्ये. ज्या ज्या वेळेला भारतामध्ये दोघे बरोबर गेलो तर तिच्या आवडीची जी साडी असेल ती आम्ही घेत होतो. मग ते बेंगलोर असो, काश्मीर असो, नाही तर मदुराई असो. आणि पुण्यामध्ये साडी खरेदी असेल तर तिने तिचं जायचं, कधीतरी आम्ही जातो. बिल देण्याची जबाबदारी आमची असते पण कार्ड तिच्याकडे देऊन ठेवलेलं असतं. मला असं वाटतं की बहुतेक जणांचं इथे एकमत आहे की तिच्या चॉईसने साड्या घेणार. तुम्ही तसे थोडेसे, तुमची केस वेगळी आहे, पण धन्यवाद तुम्ही सगळेजण बोललात. आणि माझ्या वाढदिवसाला माझी बाईक कुडता घेते मला, कुडता भारीतला. ते मी म्हणत नाही तू कसला आणलाय काय आणलाय. कारण असं, आमची बायको हे आमचा चॉईस आहे. माझं लो मॅरेज. कारण असं आहे की ज्या वेळेला बायको साडी घेते आणि ती घरी येते त्यावेळेला ती पहिले नवऱ्याला दाखवायला जाते. आणि नवरा हो एवढंच बघून बोलतो, पण नवरा कधी म्हणत नाही मला पल्लू बघू दे, कोणती आणली बघू. हे सगळं तुम्ही बोलता. एक्झॅक्टली, हे ज्या वेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला तुम्हाला कळतं की ती कांजीवरम आहे, बनारस आहे, सिल्क आहे, पल्लू आहे, या सगळ्या गोष्टी कळतात. आणि त्यामध्ये आपल्याला काही घेणं देणं नाही, पण ती एवढी आनंदित होत असते आपल्या आवडीमुळे, त्यामुळे आपला संसार चांगला चालतो आणि आपण बाहेर सुखाने थांबू शकतो. मोठी टीप आहे, आपण बाहेर सुखाने थांबू शकतो. सो थँक्यू व्हेरी मच, तुम्ही सगळेजण आमच्याशी बोललात. आणि हे होते पुण्याचे सगळे लोकप्रतिनिधी ज्यांनी साडी या विषयावर आज कधी नव्हे ते दिलखुलास मत व्यक्त केली. नेहा सराफ, सरकारनामा. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.